आज आहे 21 मार्च 2024. आजपासून काय होणार आहे, उत्तर महाराष्ट्र हे पुढे ढगाळ वातावरण राहणार आहे. म्हणजे आजच येईल, आज ढगाळ वातावरण पाहिजे उत्तर महाराष्ट्र, बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रात. आणि त्याच्यानंतर 21 ते 28 तारखेपर्यंत ऑर्डर आहे, निसर्ग ढगाळ राहणार आहे, पाऊस काय नाही कुठं समजा. पण 29, 30 आणि 31 मार्च काय होणार आहे की कोकणपट्टी आहे ना, सह्याद्रीच्या रांगा, म्हणजे सह्याद्री पर्वताच्या रांगा, म्हणजे कोकणपट्टी याच्या गोव्यापासून इकडे याच्या पर्यंत नंदुरबार पर्यंत त्या सह्याद्रीच्या रांगात पाऊस येणार आहे 29, 30 हो. आणि म्हणजे नाशिकला, नाशिक जवळ पाशी समजा, नाशिक जवळ जो इगतपुरीला पडणार समजा, पण इकडे तांदूळ कडे इकडे नाही येणार समजा, ते पट्ट्यामध्येच पडणार आहे. आणि त्याच्यानंतर काय होणार आहे मग मराठवाडा ढगाळच वातावरण राहणार आहे 28 तारखेपर्यंत. पूर्व विदर्भात देखील ढगाळच वातावरण आणि उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात देखील तसंच राहणार आहे, ढगाळ वातावरण आणि उन्हाची तीव्रता वाढणार आणि गर्मीमध्ये वाढ होणार. आता पाऊस होणार आहे, या पावसाचं प्रमाण कसं राहील या कोकण कोकणपट्टीच्या त्या पट्ट्यामध्ये राहणार, त्या सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये रांगाच्या अंदाजे चांगला पाऊस पडेल समजा, पेंडोल तर पेक्षा जास्त पडेल. ठीक आहे. आणखी काय इकडं पुन्हा इकडं नाही आलकर येणार नाही पाऊस, पुण्यापर्यंत जवळपास इकडेच राहील जास्त. बरं, इकडच तिकडं म्हणजे कोकणापर्यंत राहील, तिकडं कोकणापर्यंत कोकणात सुद्धा पडणार आहे. आणि त्याच्यानंतर आता नेमकं काय काढायला चालू आहे, गोठ्याचा कांद्याचं बी पण आलेले आता नेमकं एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बी काढायला येईल. आणि नेमकं त्या टायमाला काय होणार आहे, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात एक पाऊस येणार आहे, हावकाळी अवकाळी पाऊस पडेल. आणि भाग कोणता तो ते मग काय होईल तो महाराष्ट्राला धरणार आहे. आणि त्याचा नेक्स्ट नंतर द्यायचं आहे समजा 5 ते 7 दिवस, म्हणजे आजपासून 21 ते 27 पर्यंत अंदाज राहणार आहे, राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे, उन्हाची तीव्रता वाढणार आहे.